बाई नमस्कार, माझ्या बहिणींनो भावांनो कसे आहेत, बरे आहेत का सगळेजण? झाली का दुपारची जेवण? माझं तर अजून सकाळचं सुद्धा जेवण नाही झालं, काय करावं, खायला टाइम भेटेना झालाय मला। आज शनिवारी सकाळची शाळा होती, लेकरं सकाळी शाळेत गेली, परत लेकरांना शाळेतनं मी आणायला गेली, गेली ती गेली घरातलं काम ठेवलं आणि शाळेत गेली। तुम्हाला सांगते ते मॅडम संग बोलण्यात हे तीन वेळ गेला जरा, मग घरी आली। घरी आल्यावर लेकरांना केलेल्या चपात्या लेकरांना उडवल्या, पण मला लय भूक लागली, मी काय चपाती खात नाही, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे। तर मी आज जेवायला मला काय बनवलंय ते तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की मला एक फोन आला होता। माझी सबस्क्रायबर आहे, माझी यूट्यूब फॅमिलीमधलीच ती एक मेंबर आहे, आणि त्यांना मला फोन केला आणि मला सांगितलं की राधा तो हातानं ट्रोल होऊ नको, जे असेल ते क्लिअर कर आणि ट्रोल होऊ नको। मी म्हणलं जाऊ द्या ताई, म्हणलं मी जर ट्रोल नाही झाली तर ह्या ट्रोलिंगवाल्या काय खायच्या, म्हणलं त्यांचा संसार कसा चालायचा, करतात तर करू द्या, मग ट्रोल काय केलंय हे बघायसाठी मी का नाही, मला कुणी कुणी काय काय मेन्शन केलंय ते मेन्शनवर जाऊन मी व्हिडिओ बघायला चालू केलं। व्हिडिओ बघून मला पण हसाय आलं बरं का, मी पण हसले, कमेंट बी वाचल्या, काय अशा तशा कमेंट्स होत्या, मला काय विशेष वाटलं नाही, म्हटलं जाऊ दे मरू दे, आपण एक विषय मांडला ह्यांना त्याला काय म्हणते ते, एकाला एक असलं की ते काय म्हणतात, आता जाऊ द्या एक असलं की, आता जाऊ द्या म्हणूच पण वाटत नाही बी म्हणू वाटत नाही। तर ट्रोलिंगमध्ये लय चांगलं चांगलं बोललेलं आहे बरं का, आणि मी कोणत्या पण व्हिडिओमध्ये असं म्हणलेलं नाही की मी हाय म्हणून। कालच्या तर व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की मी हे विषय इथं स्टॉप करणार आहे, पण काय करणार, मी स्टॉप करायला जाते असले विषय मला पण आवडत नाही उगच असलं काय पण भरळायला आणि बोलायला। पिल्या ये की जेवाय, ये चल लवकर, मला पण आवडत नाही बघा असलं काय पण उगच भरळायला आणि बोलायला। पण सगळेजण म्हणायला लागले, सगळेजण म्हणजे ठीक आहे ट्रोलिंगवाली आहे दोघी तिघी जण, म्हणलं आता त्यांना जर माहितीच झालंय की आपण एकदम बरोबरच गरोदर आहे। आता ह्यो विषय मांडायसारखा नव्हता तरी पण मी मांडला, तर मी काय एवढं विशेष पण नव्हता मांडलेला की बाबा कन्फर्म मी आहेच म्हणून गरोदर, तरी पण थांब की पिल्या थांब जरा, आपल्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे। तरी पण ह्यांना ठामपणे सांगतात की आहेच, आता हे मला माहीत नाही पण ह्यांना माहिती आहे, अजून मला चेकिंग करायची, मला टेस्ट करायची, तर ह्यांना उठवले की हाय म्हणजे हे हाय का नाही, ह्याच्या अगोदरच हेच कमवायला लागल्यात, बरं कमवू द्या काय विशेष नाही। तर त्यांना मला सांगायचं आहे की बायांनो हा बघा तुमच्या राधा जायला लागलेला हाय ढवळ ते हाय गरोदर, आता मला माहीत नाही पण या ट्रोलिंगवाल्यांना माहिती आहे बघा मी गरोदर आहे ती, आणि तर गरोदरपणामध्ये ढवळ लागतं आणि त्या ढवळ्याचं का नाही मला काय म्हणतात ते शिसारी लागली या, आता शिसारीमध्ये मला काय खावं वाटायला लागलं ते तुम्हाला दाखवते। तर चला बघा मी आज मला माझ्या चौथ्या लेकराच्या शिसारीमध्ये मला काय खाऊ वाटतं हे तुम्हाला दाखवते या, काही तर माझ्या सण्या आहे, सण्याच्या टायमाला मला काय खाऊ वाटत होतं, बेसन भाकर खाऊ वाटत होती पण मला खाया भेटली नव्हती, तर मी आज बनवलेली आहे बघा बेसन आणि बाजरीची भाकर ही गरम गरमच केलेली आहे,
आणि बेसन पण गरमच आहे आणि वर उडदाचे पापड आहे बघा. सण्यानं सण्याचे पापड खाल्ली कसे खाल्ले पिले मसाला पापड. सण्यानं मसाला पापड करून का नाही त्याचं पापड खाल्लेला आहे हा बघा. मी ह्यो विषय इथंच थांबवा म्हणत होते पण ह्या बाया काय थांबवून देणारच. आणि जर मग ह्यांना जर असे ह्यांना जर असे मजा घ्यायला लागली ना मग मला असल्यांची मजा करावं वाटते या तर कुणाकुणाला वाटतं की राधानं पण काय असल्यांची मजा घ्यावा. हा बघा मला जायचं आहे पुण्याला. पुण्याला जायचं नाही ते पुण्याला जायचं आहे मला काय कुठं कुणासंग भांडण करत बसायचं नाही. मला चांगलं चांगलं व्हिडिओ टाकायचं ते सपोर्ट करत जावा मला लाईक करत जावा. आता ह्या ट्रोलिंगवाल्यांचं काय सांगू तुम्हाला ह्या तर काय आता माझं बाळतपण बी करायच्यात माझ्या लेकराला आंगडं टोपडं बी घ्यायच्यात आणि ते काय म्हणतात ते तसलं डिंक लाडू पण आणायच्यात शिकवडा डिकवडा करायच्यात. आता काय नाही बेफान आता ते ढवळ जेवणसुद्धा घालायचं आणि त्याच्यासाठी का नाही मी पुण्याला का चालली या कारण मला का नाही आता कसं आहे आता मी गरोदर रे म्हणल्यावर मला मी गरोदर आहे म्हणजे म्हणजे मी हाय म्हणत नाही बरं का. ह्या ट्रोलिंगवाल्या मला म्हणतात की राधा गरोदर हाय म्हणजे त्यांना मी म्हणलं की मला चेक करायचं तर ह्यांना ट्रोलिंगमध्ये उठवलं की बाबा हाय इज प्रेग्नंटच हाय सगळ्यांना बरोबर दिवस गेलं हे तर त्यांच्यासाठी सांगते की मी अजून काय चेक केलेलं नाही पण आता तुम्ही हाय म्हणता तर कदाचित आसन आसन म्हणल्यावर आता मला तर काय खरेदी करायच लागणार आहे. तर मी आता पुण्याला जाणार आहे ढवळ्या जेवणाची ती जेवणाची काय म्हणते ते झोका ती आणायचं आहे लय काय काय आणायचं आहे ती मला कळत नाही कारण माझं तसलं कधी केलं नाही. ते करतात ना 7व्या महिन्यात मग तोवर आतापासूनच तयारीला लागू आपल्याला. तुम्ही मजा घेताय माझी तर मी पण तुमची मजा घेते आणि मला काय राग बी घेत नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा काय बोलायचं ते बोला कारण तुम्हाला काय ट्रोल करायचं ते करा कारण तुम्ही ट्रोल नाही केलं मला तर तुम्ही खाणार काय आणि मला समजा आता बरोबर आहे तुमची घरं चालणार कशी काय नाही चालू शकत ना तुमची घरं. मी जर व्हिडिओ बनवला मी जर काय तर खोटा नाटा व्हिडिओ टाकला खराखुरा जरी टाकला तर होईला नाही नाहीला होय करून तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही तुमचे घरं चालवता तर चांगली गोष्ट आहे. पोटातल्या बाळाला सुद्धा बेसन आवडलं बघा मला तर एवढं आवडलं. तुम्हाला आवडलं का तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि हां मी ना कुणाचीही कमेंट वाचणार नाही कुणाच्या कमेंटला रिप्लाय देणार नाही. ज्याला कमेंट करायचे त्यांना करा ज्याला नाही करायचे ते न करा कारण जोपर्यंत हे लोक मला ट्रोल करतात ना तोपर्यंत मी का ना ह्यांची मज्जा घेणार प्रत्येक व्हिडिओमध्ये मज्जा घेणार. काय जणांना वाटलं की काय आधी त्या पूनमची कॉपी केली घर जोडून निघून गेली परत आली कुणाची अजून कॉपी केली आता घरवर दर राहिली. तर आता तुमची कॉपी करायची मला आता तुमची कॉपी करायची आणि तुम्हाला किती तुम्ही अजून किती हे करताय ना कारण मी असं मागल दे तर काय कॉप्या करूनच कमवलंय तर आता पण मज्जा घेऊन कमवायला काय अडचण आहे मला कायच अडचण नाही. आणि तुम्ही मला चांगली कमेंट टाका वाईट कमेंट टाका मी काय कमेंट वाचणार नाही. आणि ज्यांना पण माझ्याबद्दल ज्यांना पण माझ्यासाठी काय मला बोलायचं आहे तर त्यांच्याकडे माझा नंबर आहे ते कुणी पण मला फोन करून बोलू शकतं कारण माझा नंबर व्हायरल झालेला आहे सगळ्यांना माहिती आहे. तर चला जेवण करून घेते माझ्या पोटातलं बाळ वळवळ वळवळ लागलं आहे कराय मम्मा मम्मा मला जेवायचं आहे मला भूक लागली म्हणायला लागले. हे ट्रोल करायला लागल्या सगळेजण मला असे म्हणले की राधा कम्फर्म कर अगोदर आणि नंतर तू व्हिडिओ टाक तोवरच कशाला असं करते तर बाबा माझी झालीच चूक मी टाकला व्हिडिओ पण ह्या ट्रोलिंगवाल्यालाच नाटकं करायला लागल्या त्या. लेकरू एकतर आजारी आहे अंगाला मास नाही लेकराच्या कुठं राहिलं ह्या करतात त्या ट्रोलिंग काय तुमच्या ट्रोलीला तर काय चव आली पण काय नाही चांगली वाटते बरं का तुमची ट्रोलिंग पण नाव नाही ठेवत नाही माणसं हसते ते काय बेसन भाकर केले ना काय पिल्या पाणी आण मला जा भांडे घासायच्यात मला.
घेतलं एवढं खायला, पण एवढं काय पोटात जात नाही माझ्या. सण्याला घेऊन बसणार खायला, जितकं पोटात जाईन तितकं जाईन, जेवढं नाही जाईल तेवढं ठेवून टाकायचं. तर जे जे माझे सपोर्टर आहेत खरंखुरं मला सपोर्ट करतात, ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडतात ना, त्यांना फक्त आता ह्या हेतून पुढच्या व्हिडिओंमध्ये मनोरंजन म्हणूनच व्हिडिओ बघा. का माहिती आहे का? कारण खऱ्या गोष्टी तुम्हाला पटतात, पण माझे लोक मज्जालय घेतात. आता मला पण वाटतं मी त्यांची मज्जा घ्यावं. आणि विषय आला तर तुमचा, तर तुमच्यासाठी पण मी हे सांगते की मी काय खोटं बोलत नाही, मी कन्फर्म करणार आहे. पण मी एकटीच जीवूरला जाऊ शकत नाही किंवा कुठंच जाऊ शकत नाही. आमच्या गावात मेडिकल दवाखाना असलं काहीच नाही, तर मी पुण्याला जाणार आहे लवकरच, आज उद्या. तर चला बाय.